या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करतो या बुलेटिनमध्ये आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. जाणून घेऊयात वायू चक्रीवादळाचं गुजरातच्या भावनगरमध्ये थैमान सुरू असल्याचं कळतंय. भावनगरच्या सोनगडमध्ये रेल्वे स्टेशनवर वादळाने थैमान घातलं. रेल्वे स्थानकावरील बेंचेसही वादळामुळे उडालेले आहेत. भावनगरमध्ये रेल्वे स्थानकावर सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचं कळतं. आता या क्षणालाही मिळालेली दृश्य ज्या दृश्यांमध्ये आपल्याला बघता येऊ शकतं की वाऱ्याचा वेग इतका जोरदार आहे की या स्टेशनवर असणारे बेंच देखील, म्हणजे हे SS फॉर्मॅटमधले बेंच आहेत, 17 बेंच आहेत काही, ते अक्षरशः उडून गेलेत. ते समोर असणाऱ्या रुळांवरती जाऊन हे बेंच पडलेले आहेत. इतका जोरदार वारा इथे सुरू आहे. वायू चक्रीवादळाचं थैमान सुरू असल्याचं आपण बघतोय. त्यामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यांमध्ये पावसामुळे, पावसातील वाऱ्यामुळे या स्टेशनवर असणारे बेंच अक्षरशः उडून गेलेत आणि त्यामुळे आता इथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भावनगर रेल्वे स्थानकातली ही दृश्य. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, आत्ताचं अपडेट काय? विशाल, आपण व्हिज्युअल्समध्ये थेट बघतो आहोत की भावनगर जिल्हा आहे आणि भावनगर जिल्ह्यातल्या सोनगड रेल्वे स्थानकावरती हा प्रकार दिसून आलेला आहे. दुपारच्या वेळेला जेव्हा मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहत होते त्यावेळेला प्लॅटफॉर्मवरचे जे लोखंडी बेंचेस आहेत ते लोखंडी बेंचेससुद्धा वाऱ्याच्या तीव्र वेगाने उडून ट्रॅकवरती गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यावरनं दिसून येत आहे की एकूण वाऱ्याची तीव्रता किती आहे, वादळ किती क्षमतेचा आहे आणि ही क्षमता जी संपूर्ण गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवरती दिसून येत आहे. अगदी भावनगर पासून ते वेरावळ, पोरबंदर आणि द्वारकापर्यंत जी सर्व दक्षिण किनारपट्टी जी आहे ती या वायू चक्रीवादळाने व्यापलेलं आहे. अजूनही वायू चक्रीवादळ हे पूर्णपणे शांत झालेलं नाही आहे. त्याची तीव्रता ही अजूनही दिसून येते आहे. समुद्रामध्ये अजूनही गाळलेल्या लाटा ज्या आहेत त्या दिसून येत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी होर्डिंग असतील, बॅनर असतील किंवा झाडं असतील ती उन्मळून पडलेली आहेत. तर त्याचबरोबर जे बँकेचे आहेत प्लॅटफॉर्मवरती ते देखील उडून बाजूला जाताना दिसत आहेत आपल्याला. एक प्रकारे दिसतंय की लोखंडी बँचेस आहेत, एवढे वजनदार बँचेस सुद्धा वाऱ्याच्या वेगाने बाजूला सारले जातात, फेकले जात आहेत. त्यावरनं वाऱ्याची तीव्रता जी ती दिसून येत आहे आणि हीच परिस्थिती आज दिवसभरामध्ये असण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. सध्या वायू चक्रीवादळ जे आहे ते थेट गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार नाहीये असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. तो धोका टळलेला आहे, मात्र त्याची जी तीव्रता जी आहे ती मात्र अजूनही दिसून येते गुजरातच्या किनारपट्टीवरती. त्या दृष्टीने काय काळजी घेण्याचे आदेश किंवा सूचना स्थानिकांना करण्यात आल्या? विशाल, स्थानिक रहिवाशांना प्रशासनाने गेले 3 दिवसांपासून हीच एक माहिती जी आहे ती त्यांनी तात्काळ सर्वांना प्रसारित केलेली आहे. ती म्हणजे कोणीही घराच्या बाहेर पडू नये. त्यातही जे समुद्र किनाऱ्यावरती घरामध्ये राहणारे रहिवासी त्यांचं तर स्थलांतर केलेलं आहे. जवळपास 3 लाखाहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर घरातून कोणी बाहेर पडू नये, रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झालेले आहेत, शहर गावातील पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आलेले आहेत. घराच्या बाहेर पडणं अतिशय धोकादायक असल्याचं सांगण्यात आलंय. समुद्र किनाऱ्यांवरती देखील कोणालाही जाऊ दिलं जात नाही. NDRF टीम असतील, टीम असतील, स्थानिक पोलीस असतील, होमगार्ड असतील, इतरही NGOची मदत जी गुजरात सरकारने घेतलेली आहे. प्रशासन पूर्ण ताकदीने काम करतं आहे. कोस्टगार्ड असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, सर्वांच्या नजरा या चक्रीवादळाकडे आहेत. चक्रीवादळ नेमकं कुठल्या दिशेला जात आहे आणि ते कधी शांत होणार याकडे सर्व भारताचे उपग्रह असतील, हवामान विभाग असेल, सर्वजण नजर ठेवून आहेत आणि सध्या अति सतर्कतेचा इशारा जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे. जोपर्यंत वायू चक्रीवादळ शांत होत नाही, परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत अतिदक्षतेचा जो इशारा जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. पण पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघूया. त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की वाऱ्याचा वेग, वाऱ्याची तीव्रता एवढी आहे की अगदी या स्टेशनवर प्रवाशांकरता, बसण्याकरता असणारे जे काही लोखंडी बेंचेस आहेत ते देखील या प्लॅटफॉर्मवरनं वाऱ्याच्या वेगामुळे, वाऱ्याच्या धक्क्यामुळे तिथे समोर असणाऱ्या रुळांवरती जाऊन ते पडलेले आहेत. इतका वाऱ्याचा वेग आहे, म्हणजे चक्रीवादळाचा जो काही परिणाम आहे. आणि आता भावनगर गुजरातमधली जी दुसरी दृश्य आपण बघतोय की जाहिरातीकरता असणारे जे काही होल्डिंग्स आहेत ते देखील या वाऱ्याच्या वेगामुळे उसळताना बघायला मिळतात. तसंच एक दृश्य या बिल्डिंगवरचं हे होल्डिंग कशा प्रकारे ते खाली कोसळलं बघा. सुदैवाने इथं कोणी नव्हतं आजूबाजूला, म्हणून कोणती जीवित हानी झालेली नाही आहे. पण वाऱ्याचा वेग केवढा आहे, त्याची तीव्रता केवढी आहे आणि त्यामुळे होणारं नुकसान जे आहे ते आपल्या समोर आहे हे दृश्य बोलतीय. यामध्ये आपल्याला एक होर्डिंग जे भलं मोठं होर्डिंग जाहिरातीचं ते या बिल्डिंगवरचं, या बिल्डिंगवर पडताना दिसत आहे. इतका इथे वाऱ्याचा वेग आहे, त्यामुळे तिथल्या स्थानिकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत घराच्या बाहेर पडू नये, कोणीही रस्त्यांवरनं वाहने घेऊन जाऊ नयेत. अशा सूचना ज्या आहेत त्या गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या
छोट्या छोट्या कॉलनीज असतील, वसाहती असतील, त्यांना देण्यात आलेल्या आहेत. तिथून स्थानिकांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे. पण त्या तत्पूर्वी या वायू चक्रीवादळाचे दोन परिणाम, म्हणजे या दोन्ही परिणामांची दृश्य जी आहेत ती फार काही याबद्दल सांगण्यापेक्षा ती दृश्यच बोलकी आहेत. म्हणजे एकीकडे एक हुर्डिंग पडताना आपण बघतोय, दुसरीकडे भावनगर रेल्वे स्टेशनवरती हे वारं इतकं सुसाट वेगाने वाहत आहे की लोखंडी बेंचेस देखील या प्लॅटफॉर्मवरचे उडून समोरच्या रुळांवरती जाऊन पडलेले आहेत.